तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेवरती वित्त विभागानं आक्षेप घेतला होता आणि या आक्षेपानंतर अजित पवार यांची यासंदर्भात प्रतिक्रिया समोर आली आहे. वित्त विभागाच्या आक्षेपाची बातमी खोटी आहे असं अर्थमंत्री अजित पवार यांनी विधान केलंय. प्रसिद्धी पत्रकातून अजित पवार यांनी भूमिका मांडली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेवर वित्त विभागानं आक्षेप घेतला होता. तिजोरीमध्ये पैसे नसताना ही योजना का आणली जाते असा आक्षेप घेतला होता. सोबतच या योजनेमुळे एकाच महिलेला दोन दोन तीन तीन योजनांचा लाभ मिळू शकतो असा सुद्धा आक्षेप होता आणि या प्रकरणी अजित पवार यांचं विधान समोर आलं. प्रसिद्धी पत्रकातून त्यांनी भूमिका मांडली आहे. अजित पवार काय म्हणालेत पाहूयात. लाडकी बहीण योजना सर्व अनुमतीनंतरच अर्थसंकल्पात मांडली गेली. अर्थ विभागाचा लाडकी बहीणला विरोध असल्याचा प्रचार खोटा आहे असं अजित पवार यांनी म्हटलंय. लाडकी बहीण योजनेसाठी 35,000 कोटी रुपयांची संपूर्ण तरतूद केलेली आहे. तरतूद केलेली रक्कम खर्च करण्याची राज्य शासनाची तयारी आहे असं सुद्धा अजित पवार यांनी म्हटलं. राजकीय हेतूनं प्रेरित अपप्रचार थांबवा असं आवाहन सुद्धा अजित पवार यांनी केलं.